आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापुरात वृक्षारोपण यात्रेनिमित्त आयोजन, गाव स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे विशेष लक्ष. निपाणी तालुक्यातील मानकापूर येथील श्री मलकार सिद्ध यात्रेनिमित्त ग्रामपंचायत यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांकडून गाव स्वच्छतेसह वृक्षारोपणाची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कट्टेकर यांनी गावच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वृक्ष लागवडीवर जोर दिला आहे. खासदार प्रकाश हुक्केरी यांनी गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरणासाठी 1,40,00,000 निधी देऊन डांबरीकरण पूर्ण केले आहे. या मोहिमेअंतर्गत आज ग्रामपंचायत अध्यक्ष कट्टेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बबन जमादार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य, यात्रा कमिटी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे. खासदार प्रकाश नवकरे यांच्याकडून या मानकापूरसाठी रस्ते डांबरीकरणासाठी 1,37,00,000 रुपयातून दर्जेदार असे या मानकापूरचे रस्ते निर्माण झाले. यातूनच या मानकापूरसाठी महाराष्ट्र कर्नाटक स्टेट बाउंड्रीवरती असणाऱ्या या रस्त्यासाठी माननीय चिंचलगंजीचे कैलासवासी एकनाथराव माळी यांचे जावा यांनी या मानकापूरचा सुशोभीकरणासाठी 4,00,000 एक कमान या ठिकाणी उभा केली. त्याचबरोबर मानकापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं झाडं लावून वृक्षारोपण लावून या ठिकाणी मानकापूरचं सौंदर्य भर करून एक स्वच्छ गाव, सुंदर गाव निर्मित करण्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि यापुढं सर्व मानकापूरवासी तसेच इतरांनी स्वच्छ गावासाठी प्रयत्नशील राहावं ही विनंती करतो.